शिरूर मध्ये गर्दी टाळण्यासाठी आता आपल्या भागातच भाजीपाला उपलब्ध होणार. मोबाईल ऍप द्वारे देखील नागरिकांना भाजी खरेदी करता येणार. गर्दी टाळण्यासाठी शिरूर शहरातील मुख्य बाजार बंद करून शहरातील त्या भागातच आता नागरिकांना भाजीपाला उपलब्ध करून दिला जातोय. त्यासाठी प्रत्येक भागाचा बारकाईने विचार करून त्या भागातील रिकाम्या जागेत हा भाजीपाला सकाळी 8 ते 2 या वेळेत नागरिकांना उपलब्ध करून दिला जात आहे. पाहुयात शिरूर शहरातील कोणकोणत्या भागात हा भाजीपाला उपलब्ध होत आहे. या संदर्भात शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिलेली ही सविस्तर माहिती. कोरोना या विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन जाहीर केलेला आहे आणि या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व इतर दुकाने बंद करण्यात आलेली आहेत. अत्यावश्यक सेवामध्ये सुद्धा शिरूर शहराचा विचार करता भाजीपालांच्या जो काही मार्केट यार्ड आणि मंडई आहे त्याच्यामध्ये नागरिकांची वाढती गर्दी पाहता नगर परिषदेने मार्केट यार्डमधील भाजीपाला विक्री आणि त्याचबरोबर नगर परिषदेच्या मंडईमधील भाजी विक्री बंद केलेली असून नागरिकांना त्यांच्या त्यांच्याच प्रभागामध्ये त्यांच्या भागामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये भाजी विक्रीची जागा ठरवून दिलेली आहे आणि त्याचा कालावधीसुद्धा सकाळी 8 ते 2 ह्या कालावधीमध्ये आपण त्यांना तशी वेळ दिलेली आहे. माझी नागरिकांना अशी विनंती आहे की आपल्या भागामध्ये जे काही भाजी विक्री केंद्र आहे त्याच ठिकाणी आपण जाऊन भाजीची खरेदी करावी. विनाकारण दुसऱ्या भागामध्ये जाऊन एकाच ठिकाणी सर्व नागरिकांची गर्दी झाल्यानंतर जे काही आपल्याला कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून जे काही आपण प्रिकॉशन घेत आहोत, जी काळजी घेत आहोत, त्याचा काही उपयोग होत नाही. नागरिकांना प्रत्येक भागामध्ये आपापल्या भागामध्ये भाजी मिळावी यासाठी आपण रयत ग्राउंडवरती एक भाजी विक्री केलेला आहे, जेणेकरून रेव्हेन्यू कॉलनी आहे किंवा जिजामाता गार्डनचा जो परिसर आहे या परिसरातील नागरिकांना रयत ग्राउंडवरती आपल्याला भाजी घेता येईल. त्याचबरोबर कोर्ट परिसरामध्ये निर्मल प्लाझा बिल्डिंगच्या समोरच्या मोकळ्या जागेमध्ये आपण गुजर कॉलनी परिसरातील नागरिकांसाठी भाजी विक्रीचे आणि फळ विक्रीची दुकानं त्या ठिकाणी त्यांना जागा उपलब्ध करून दिलेली आहे. तसंच हुडको कॉलनीमधील नागरिकांना आपण हुडको कॉलनीतल्या रिकाम्या जागेमध्ये आपण त्या ठिकाणी सुद्धा भाजी विक्रीचं ठिकाण आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी लोक दिलेले आहेत. त्याचबरोबर सूरजनगर, महादेवनगर, त्या जोशीवाडी या परिसरातील नागरिकांना जोशीवाडीमध्ये PWD रेस्ट च्या ओपन ग्राउंडवरती नगर पुणे रोडवरती त्या ठिकाणी भाजी विक्रीचं ठिकाण तयार केलेलं आहे. मुख्य बाजारपेठ, सरदारपेठ, मंडई परिसर, त्याचबरोबर रामाळी परिसर या परिसरातील नागरिकांना आपण हलवाई चौकामध्ये जागा भाजी विक्रीसाठीचं ठिकाण दिलेलं आहे. कुंभाराळी आणि त्या परिसरातील लोकांना कुंभाराळीमधील विठ्ठल मंदिराच्या समोरच्या जागेमध्ये आपण त्या ठिकाणी भाजी विक्रीसाठी ठिकाण आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी विक्रेत्यांना जागा दिलेली आहे. मार्केट यार्डच्या पाठीमागच्या बाजूला पाठीमागच्या गेटच्या मागे असणाऱ्या रिकाम्या जागेमध्ये आपण सिद्धार्थनगर, सैयदबाबा नगर या भागातील नागरिकांसाठी भाजी विक्रीचं ठिकाण तयार करून त्या ठिकाणी आपण विक्री सुरू केलेली आहे. प्रीतम प्रकाश नगरमध्ये सुद्धा आपण त्या भागातल्या वाडा कॉलनी आणि प्रीतम प्रकाश नगरच्या भागातील नागरिकांना त्या ठिकाणी भाजी विक्रेते दिलेले आहेत. काचेआळी परिसरातील नागरिकांना मल्लाव यांच्या घरासमोरच्या मोकळ्या मैदानामध्ये आपण काही भाजी विक्रेत्यांना जागा दिलेली आहे आणि त्या ठिकाणी विक्री करण्यासाठी सांगितली आहे. जे काही शिरूर नगर परिषद हद्दीमध्ये टोटल 1 भाजी विक्रेते आहेत त्या सर्वांना आणि फळ विक्रेते आहेत त्या सर्वांना आम्ही ह्या जागा सगळ्या वाटून दिलेल्या आहेत आणि त्या लोकांना त्या त्या ठिकाणी फिक्स जागा करून दिलेली आहे. नागरिकांना अशी विनंती आहे की आपल्या भागामध्ये जी नेमून दिलेली जागा आहे त्याच भागामध्ये जाऊन आपण भाजी खरेदी करावी, विनाकारण इतर ठिकाणी जाऊन गर्दी करू नये. या व्यतिरिक्त आपण जे काही भाजी विक्रेते शिरूर शहरामध्ये आहेत, घरपोच सेवा देणारे जे काही भाजी विक्रेते आहेत अशा 6 जणांचा ग्रुप केलेला आहे आणि एक व्हॉट्सअपचा ग्रुप करून संपूर्ण सोसायटीची जर एकाच वेळेस खरेदी कर असेल तर त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सोसायटीने जर संपूर्ण सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांची एकत्रित भाजीची मागणी जर मागवली तर ह्या 6 भाजी विक्रेत्या माध्यमातून आपण घरपोच सोसायटीसाठी आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून घरपोच भाजी विक्री देणे घरपोच पोच करण्यासाठी आपण सुद्धा तो प्रयत्न सुरू केलेला आहे आणि नागरिकांनी बऱ्याचशा सोसायटींनी त्याचा लाभसुद्धा आपण घेतलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर फाईंड बेस्ट FIND फाईंड बेस्ट BEST बेस्ट फाईंड बेस्ट नावाचं एक सॉफ्टवेअरसुद्धा भाजी विक्रीसाठी एका ग्रुपनं केलेलं आहे आणि ते भाजी विक्रेते या गुगल ॲपवरती हे फाईंड बेस्ट नावाचं ॲप आहे या ॲप हे ॲप डाउनलोड करूनसुद्धा आपण घर बसल्या भाजीची किंमत आणि आवश्यक असलेल्या भाजीचं सांगूनसुद्धा भाजी मागवू शकता. ह्या फाईंड बेस्ट ॲपच्या माध्यमातून सुद्धा शिरूर शहरामध्ये किराणा आणि भाजीपाला घरपोच करण्यासाठी जी व्यवस्था दिलेली आहे नागरिकांनी त्या फाईंड बेस्ट ॲपचा सुद्धा वापर करावा. लॉकडाऊन हे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी केलेलं शासनानं उचललेलं पाऊल आहे, परंतु अत्यावश्यक सेवेमध्ये भाजीपाला किराणा यासाठी अनावश्यक गर्दी आपण दुकानामध्ये करत आहात ती करू नये आणि आपापल्या भागात दिलेल्या
ठिकाणीच आपण भाजी विक्री करून घ्यावी. त्याचबरोबर भाजी विक्रेत्यांना आपण सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करण्यासाठी आखून दिलेल्या आहेत जागा, त्यानुसार एक एक मीटरचं अंतर ठेवूनच ह्या सर्व भाजीपाल्याची खरेदी करावी. आणि जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सोसायटीची भाजी मागणी करावी किंवा फाईन वेस्ट या ॲपच्या माध्यमातून घरपोच भाजीची मागणी करावी, जेणेकरून बाहेर होणारी गर्दी आपली कमी होईल. त्याचबरोबर सर्व जे काही शहरातील 25 दूध विक्रेते आहेत त्या सर्वांना आपण विनंती करून घरपोच दूध व्यवस्था सुरू केलेली आहे. मला अशी या माध्यमातून आपल्याला असं सांगायचं आहे की आपल्या घर परिसरामध्ये ज्या दुकानदाराकडे आपण दूध घेतो त्या दुकानदारांना आपला घर पत्ता मोबाईल नंबर देऊन घरपोच सुविधा मागावी. 100% सर्व दुकान दूध विक्रेते घरपोच सुविधा देण्यासाठी तयार आहेत आणि ते तसं कबूल केलेलं आहे. दूधसुद्धा आपण घरपोच आपल्याच दुकानदाराकडून घरपोच मागावं. जर आपण मागणी करूनही आपला दुकानदार घरपोच दूध विक्री करत नसेल तर नगर परिषदेच्या टोल फ्री क्रमांकावरती आणि फोन नंबरवरती आपण तक्रार करू शकता, त्या संबंधित दुकानदाराच्या विरोधात कारवाई करण्यात येईल. याचबरोबर जे काही किराणा मालाचे दुकानदार आहेत त्यांच्यामार्फत सुद्धा घरपोच सुविधा आपण देण्यासाठी त्यांनी आपल्याला होकार दिलेला आहे. आणि सर्व आपापल्या परिसरातील जे काही किराणा मालाचे दुकानदार आहेत त्यांचे फोन नंबर्स आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व व्हायरल केलेले आहेत. आपल्या भागामध्ये असणाऱ्या किराणा दुकानदाराकडून आपण त्या फोन नंबरवरून घरपोच मागणी करावी. जर एखाद्या दुकानदाराने घरपोच माल देण्यासाठी नकार दिला त्याची सुद्धा आपण नगर परिषदेच्या टोल फ्री क्रमांकावरती तक्रार करू शकता, आम्ही त्याच्यामध्ये तपासणी करू शकतो. याच्या व्यतिरिक्त असं लक्षात आलं की काही किराणा मालाचे दुकानदार हे चढ्या भावाने मालाची विक्री करत आहेत. जर आपल्या परिसरातील दुकानदार असे जास्त भावाने दुकान किराणा माल विक्री करत असतील तरीसुद्धा त्या बाबतीतसुद्धा आपण नगर परिषदेच्या निदर्शनास ते गोष्ट आणून देऊ शकता आणि नगर परिषद त्याच्यावरती नक्कीच कारवाई करू शकेल. या सर्वातून एकच शेवटचं सर्वांना विनंती अशी आहे की अत्यावश्यक सेवेसाठी सुद्धा शहरामध्ये जाऊन गर्दी करू नये, जेणेकरून कोरोनाचा विषाणू आपण किंवा त्याचा प्रादुर्भाव आपण रोखू शकू. आणि घरपोच सुविधासाठी जे काही आपल्याला किराणा मालाचे दुकानदार आहेत, दूध विक्रेते आहेत किंवा भाजीपाला विक्रेते आहेत यांनी जी काही सेवा आपल्याला उपलब्ध करून देत आहेत तर त्या सुविधेचा आपण लाभ घ्यावा आणि घरपोचच सर्व अत्यावश्यक सेवा घ्यावात आणि घराबाहेर पडू नका आणि स्वतःलाही सुरक्षित ठेवा आणि कुटुंबालाही सुरक्षित ठेवा अशी मला सर्वांना कळकळीची विनंती आहे. एकूणच काय तर संसर्ग टाळा, एकमेकांपासून दूर राहा, घरात राहा, सुरक्षित राहा. मदन काळे, ब्युरो रिपोर्ट, संवाद लाईव्ह टीव्ही, शिरूर.